आज आपण सिंह दुर्गा मातेचे वाहन का आहे किंवा सिंह दुर्गा मातेचे वाहन कसा बनला याबद्दल माहिती घेणार आहोत। दुर्गा देवी हा पार्वती देवीचाच एक अवतार आहे, त्यामुळे पार्वती देवीचे जे वाहन आहे तेच वाहन दुर्गा मातेचे आहे। पार्वती आणि दुर्गा मातेची दोन वाहने आहेत, जसे सिंह आणि वाघ। सिंह आणि वाघ हे दोन्ही प्राणी एकाच कुळातील म्हणजे मार्जार कुळातील प्राणी आहेत। हे दोन्ही प्राणी शक्ती, इच्छा आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहेत। या दोन्हीपैकी सिंह हा पार्वती आणि दुर्गा मातेचे मुख्य वाहन मानले जाते। दुर्गा मातेची नऊ अवतार आहेत, मात्र त्यातील काही अवतारांची वाहने वेगवेगळी आहेत। सिंह पार्वतीचे वाहन कसा बनला याच्या दोन आख्यायिका आहेत। पहिल्या आख्यायिकेनुसार पार्वती देवीने भगवान शंकरांना पतीच्या रूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली। त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला। एके दिवशी पार्वती व भगवान शंकर कैलास पर्वतावर बसून हास्य विनोद करत होते, तेव्हा शंकरांनी पार्वतीला विनोदात सावळी म्हटले। पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली, तेव्हा ती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यात लीन झाली। त्याचवेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तिथे पोहोचला, परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला। सिंहाने विचार केला की जेव्हा पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा तिला आपले भक्ष्य बनवायचे। या दरम्यान अनेक दिवस गेले, पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही। तो भुकेलेला, तहानलेला होऊन तिथेच बसून राहिला। पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव तेथे प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला। त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानास गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली। तिला कौशिके म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला गौरी म्हटले जाऊ लागले। पार्वतीने पाहिले की सिंह सुद्धा तहानभूक त्यागून तिच्या सोबत बसला होता, म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले। दुसऱ्या आख्यायिकेनुसार भगवान शंकर व पार्वतीचा मुलगा कार्तिकेय यांनी देवासुर संग्राममध्ये राक्षस तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहमुखम व सुरापद्मन राक्षसांचा पराभव केला। सिंहमुखमने कार्तिकेयची माफी मागितली, ज्यावर प्रसन्न होऊन कार्तिकेयने त्याला सिंह बनवले व पार्वती देवीचे वाहन होण्याचा आशीर्वाद दिला।